कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आवारात दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. 9 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत या प्रदर्शनाला भेट देऊन लोकांनी दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी कराव्यात असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केलंय. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी पणत्या, मेणबत्त्या, आकाशकंदील, भेटवस्तू तयार केल्यात. जिल्हा परिषदेच्या वतीनं या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी सुद्धा 9 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत जिल्हा परिषदेच्या आवारात प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. जिल्ह्यातील 23 दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन लोकांनी खरेदी करत दिव्यांगांची दिवाळी आनंदाची करावी असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केलंय. ध्येय असतील ते सगळे दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे आणि मागच्या वर्षी पण आम्ही असं केलं होतं आणि ह्यावर्षी सुद्धा आम्ही 9 ते 11 नोव्हेंबरला जिल्हा परिषदच्या आवारात त्यांचे एक एक्झिबिशन ठेवणार आहे. तर सर्व लोकांची माझी विनंती राहील की कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये येऊन त्या लोकांची बनवलेली वस्तू ते बघावा.